अन्न वाचवा समितीच्या वतीने जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात येणार आहे. 16 ऑक्टोबर हे जागतिक अन्न दिवस म्हणून जगभर साजरा होत असतो. तो या वर्षी अन्न वाचवा समिती औरंगाबादच्या वतीने शहरात साजरा करावायची ठरविली आहे. या निमित्ताने अन्न नासाडी कमी व्हावी, मंगल कार्यालय, सार्वजनिक कार्यक्रमात जी प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी होती ती काही प्रमाणात कमी व्हावी व त्याविषयी जागृती व्हावी म्हणून अन्न वाचा समितीने एक जागृती रॅली काढवायची ठरविले आहे. पोटात जावा हीच आमची सर्व अन्न वाचवा समितीतर्फे इच्छा आहे. त्याबद्दल खरंच आम्ही अन्न वाचवा समितीचे जे कार्यकर्ते आहेत ते निस्वार्थ भावनेने करतो आहे आणि त्यांनी हे राष्ट्रीय कार्य आहे, हे राष्ट्रीय कार्य आपल्या सर्वांचेच आहे. फक्त अन्न वाचवा समितीचेच नाही तर सर्वांचे आहे. सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की त्यांनी आपला अन्न वाचवा समितीसाठी हातभार लावावा हीच विनंती. या जागृती रॅलीमध्ये अन्न नासाडी होऊ नये म्हणून कार्यकर्ते जागृती फलक हातामध्ये घेणार असून माईकमधून लोक जागृती करण्यात येणार आहे. ही रॅली संस्थान गणपती मंदिर राजा बाजार येथून निघेल. विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आणि इतर सामाजिक संस्थांचे प्रतिष्ठित आणि शहरातील सर्व वृत्तपत्राचे संपादक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रॅली राजा बाजार, पानदरीबा, मछली खडक, कुलमंडी आदी मार्गे औरंगपूर येथील बलवंत वाचनालय चौकात विसर्जित होईल. आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी होत असल्यामुळे प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीने व संस्थेने ह्या रॅलीत सहभागी होऊन अन्न वाचवा समितीच्या अभियानात सहकार्य करावे असे आवाहन अन्न वाचवा समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. आम्ही दिनांक 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवसानिमित्त आम्ही अन्न वाचवा समितीतर्फे एक रॅली काढणार आहोत. जागृती रॅली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही अन्नाच्या नासाडीबद्दल लोकांचं प्रबोधन करणार आहोत. ती रॅली साधारण राजा बाजारपासून निघून ती औरंगपुऱ्यापर्यंत जाईल. 2 तासाची रॅली असणार आहे. त्या रॅलीला सगळ्या शासकीय अधिकारी, जास्तीत जास्त शासकीय अधिकारी, त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त, त्याचप्रमाणे काही सामाजिक संस्थेचे प्रमुख यांना बोलवलेलं आहे. त्यांच्या हाताने दीपप्रज्वलन होणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त हे हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ करतील आणि रॅलीमध्ये 500 ते 600 लोकं राहतील. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कपडे घालून अन्न जागृतीविषयी लोकांना प्रबोधन करणार आहोत. त्याचप्रमाणे हातामध्ये अन्न जागृतीचे फलक घेणार आहोत. ते फलकाच्या माध्यमातून, माईकच्या माध्यमातून माईकवर लोकांना घोषणा देणार अन्न नासाडीबद्दल. आणि अशा रीतीने आमची रॅली राहणार आहे. आमची रॅली साधारण 2 तासाची राहील पण ती रॅली शहरामधून पूर्ण एरियामधून पानदरीबा, मछली खडक, गुलमंडी, औरंगपूर अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांचा प्रबोधन करण्याची आमची इच्छा आहे रॅलीच्या माध्यमातून अन्न नासाडी कमी व्हावी म्हणून. धन्यवाद. समितीतर्फे सर्वांना विनंती करण्यात येते की जे सामाजिक संस्था चालवतात किंवा जे सुजाण नागरिक आहेत ज्यांना अन्न नासाडी कमी व्हावी असं वाटतं त्या सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आम्हाला सर्वांना विनंती करायची आहे. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं आपण रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि अन्नाची प्रचंड प्रमाणात जी नासाडी होते आहे ती आपण कमी करण्याचा प्रयत्न करूया. औरंगाबादवरून अनवर पाटण, AIN News औरंगाबाद.